लॉज ऑफ मोशन या धड्याबद्दल या पाठाबद्दल शिकत आहोत आणि आपला जो टॉपिक आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन याबद्दल आपल्याला आता चर्चा करायची आहे. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन यामध्ये जो शब्द आहे युनिफॉर्म याला जर आपण वेगळा शिकलो तर युनिफॉर्म म्हणजे आपल्याला माहिती की आपण स्कूल मध्ये येत असताना युनिफॉर्म वेअर करत असतो. युनिफॉर्म हा कसा असतो, सगळ्यांना युनिक असतो, सगळ्यांना सारखा असतो. त्याचनुसार सर्क्युलर मोशन म्हणजे युनिफॉर्म हे मोशन जर आपण म्हटलं म्हणजे एक ऑब्जेक्ट जेव्हा कॉन्स्टंट स्पीड मध्ये एक सारख्या चालीमध्ये जर तो जात असेल, एक सारख्या स्पीड मध्ये जर तो जात असेल तर त्याला युनिफॉर्म स्पीड म्हणतो आपण. या ठिकाणी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, जर सर्क्युलर मोशन जर मी जर तुम्हाला म्हटलं तर तुम्ही काय सांगाल बरोबर बरं युनिफॉर्म म्हणजे सर्क्युलर मोशन बद्दल. तर व्हेन अन ऑब्जेक्ट मूव्ह इन अ सर्क्युलर पाथ विथ अ कॉन्स्टंट स्पीड देन वी से दॅट द ऑब्जेक्ट मूव्ह इन अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग जेव्हा एक ऑब्जेक्ट गोल आकार गतीने एक सारख्या गतीने फिरत असेल तेव्हा त्या ऑब्जेक्टची जी मोशन असेल ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असते. मग याबद्दल कोणते एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता, कोणी सांगाल का? बघा आपण जी वॉच वापरत असतो त्या वॉच मध्ये जे काही एक मिनिट आहे एका मिनिटामध्ये जी आपली निडल असते जी सेकंदाची जी निडल असते ती एका मिनिट मध्ये 60 टाइम्स रोटेट करत असते. तर 60 टाइम्स ती रोटेट केल्यावरच आपण एक मिनिट म्हणतो. असं कधी होतं का बरं किंवा संध्याकाळच्या वेळेस 60 सेकंड म्हणजे एक मिनिट आणि सकाळच्या वेळेस 70 सेकंड म्हणजे वन मिनिट? नाही, असं होत नाही. तर प्रत्येक मिनिट हा 60 सेकंदांचाच असणार आहे. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन शिकल्यानंतर आता आपल्याला पुढील भाग शिकायचा आहे, तो म्हणजे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. तर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन हे किती लॉज आहेत कोणी सांगेल का? लॉज ऑफ मोशन, ठीक आहे. मग आता न्यूटन्स लॉज ऑफ मोशन किती आहेत, तर तीन लॉज आहे. मग तीन पैकी आता आपण सुरुवात करूया पहिल्या लॉ बद्दल, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. मग त्यासाठी पहिले मी काही चार केसेस आपण पुढे ठेवण्याची इच्छा जाहीर करतो की जर समजा आता आपण जेव्हा फॅनचं बटन बंद करतो, फॅनचं बटन बंद करतो तर बटन बंद करताच बरोबर फॅन स्टॉप होतो का? नाही, तर तो फिरत राहतो. जर समजा एखादी वस्तू जर एखाद्या टेबलवर असेल आणि जोपर्यंत आपण त्या वस्तूला कुठेतरी हलवत नाही तोपर्यंत ती वस्तू त्या जागेवर जागा सोडते का? नाही सोडत. जर समजा आता सपोज मी असं म्हणेल की मला एक पॅड उचलण्यासाठी जितका फोर्स लागतोय की जसं मी या पॅडला सपोज दोन बोटांमध्ये उचलतोय पण एवढाच फोर्स जर मी असं म्हटलं की 100 किलोची गव्हाची गोणी जर मी उचलायचं दोन बोटांवर प्रयत्न करणं शक्य आहे का? नाही. तर मग फोर्स पण कसा डिफरंट लागतो डिफरंट ऑब्जेक्ट्सला उचलण्यासाठी. मग हे जे सगळं मोशन, मग एखादी गोष्ट जागा नाही सोडत, मग फॅन का फिरतोय, या सगळ्यांची उत्तर आपल्याला न्यूटन्स लॉज ऑफ मोशन यामध्ये मिळणार आहे. मग त्यातला आपण पहिला लॉ शिकूया, फर्स्ट लॉ ऑफ मोशन. फर्स्ट लॉ ऑफ मोशन आणि याच लॉला लॉ ऑफ इनर्शिया देखील म्हटले जाते. काय म्हटलं जाते? लॉ ऑफ इनर्शिया. मग इनर्शिया म्हणजे काय? इनर्शिया इज द प्रॉपर्टी ऑफ अन ऑब्जेक्ट. काय? नीट लक्ष द्या, इनर्शिया इज द प्रॉपर्टी ऑफ अन ऑब्जेक्ट टू रेझिस्ट द चेंज इन इट्स पोझिशन इट्स ओन. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आपली स्थिती किंवा जागा तोपर्यंत सोडत नाही जोपर्यंत कोणी बाहेरून फोर्स लावत नाही, ठीक आहे. म्हणजे ऑब्जेक्टची स्वतःहून स्वतःची जागा न बदलून घेण्याची जी प्रॉपर्टी असते, जो गुणधर्म असतो, त्याला आपण इनर्शिया असे म्हणत असतो. बघा मी छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला या ठिकाणी. इनर्शिया
जशी प्रॉपर्टी की स्वतःहून जागा न बदलण्याची जी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे इनर्शिया. यामध्ये मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो की सपोज आपल्या घरी आपल्या आईने किंवा वडिलांनी जर आपल्याला एखादं काम सांगितलं की बाळा दुकानावरनं हे घेऊन ये, पण जर समजा एखादा राहुल नावाचा विद्यार्थी तो मुलगा आहे त्याच्या वडील सतत सांगतात की दुकानावर जा आणि ही वस्तू घेऊन ये, त्याला एक वेळेस सांगितलं तरी तो नाही ऐकला, दुसऱ्या वेळेस सांगितलं तरी तो नाही ऐकत, मग हा जो राहुल आहे हा स्वतःहून उठू शकत नाही, तो उठतच नाहीये. मग यावेळेस त्याचे पप्पा काय म्हणतात त्याला, अरे किती जड आहे रे हा, म्हणजेच याचा अर्थ काय की तो स्वतःहून उठतोय का नाही, जेव्हा त्याचे वडील त्याच्या जवळ येऊन दोन फटके मारतील तेव्हाच तो उठेल, म्हणजे तो स्वतःहून त्याने तयारी ठेवली का उठायची नाही. त्या ठिकाणी जे वडील काय म्हटलं त्याला तो जड आहे का, म्हणून या इनर्शियाला पण मराठीमध्ये जडत्व असे म्हटले जाते. म्हणजेच की जेव्हा ऑब्जेक्ट स्वतःची पोझिशन स्वतःहून बदलत नाही त्या प्रॉपर्टीला इनर्शिया असे म्हटले जाते.